देशाचे नेते आदरणीय पवारसाहेब, माजी मंत्री आणि आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील, आपल्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष पाटील, पक्षाचे निरीक्षक पवनराव तलावडे, ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय छत्रपती भावेसाहेब, नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सुभाषराव चव्हाण, प्रदेश सरचिटणीस सन्माननीय प्रशांत यादव, सप्ता यादव, ज्येष्ठ नेते राजाभाऊ लिंबे, शिवसेना पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सन्माननीय व्यासपीठ पत्रकार आणि माझ्या समोर उपस्थित राहिलेले हजारोच्या संख्येने आपण सर्व कार्यकर्ते भरभरून गेले. आज ही गर्दी पाहिल्यानंतर परवाच्या दिवशी ज्याला एक सभा या ठिकाणी त्या जागेवर आम्ही अनेक प्रकारच्या सभा यापूर्वी घेतलेल्या आहेत. साधारणतः 2-2.5 हजार लोक बसतील ही त्या मैदानाची जी कॅपॅसिटी आहे. पण बाजूच्या रस्त्याचा संपूर्ण ट्राफिक बंद केल्यामुळे कदाचित 2-3 हजार होते. पण मी ज्या वेळेला सभेच्या ठिकाणी ज्या लोक बसलेले होते बसल्यानंतर मी रिस्ती स्टँडकडे गेलो, कारण ज्या गाड्या आल्या त्या गाड्यामध्ये पुन्हा ते लोक आणून बसलेले बघितले. त्यापैकी एका भगिनीला मी विचारलं किंवा तुम्ही सभेला आला नंतर सभेला काय गेलं नाही, तर म्हणजे मेरेने आम्हाला सांगितलं साड्या घेतली तर साड्याच दिली. तसं आज हा समुदाय जो बसलाय हा म्हणताना काही साड्याकडे आम्ही घेण्याचं आश्वासन दिलं होतं का हो? नक्की. आज आलाय तो पवारसाहेबांच्या शेतकऱ्यांना ज्या होंडा सगळ्याच्या जागाच्या मोठ्या पडल्या होत्या त्यांना 100% अनुदानाचा फळ लागवड करण्यासाठी अनुदान योजना सन्माननीय पवारसाहेबांनी दिली. पण आज आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मंडणगड बाजूच्या 5 जागा आंबा बाजूच्या भागा हे पवारसाहेबांच्या कर्तृत्वाच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी निर्माण झाल्या. त्या ठिकाणी जे कुटुंब आंबाचा व्यापार करतायत चालू झाला होता, ज्या ज्याला काही आपत्त्या चिपकूनवर आल्या, ज्या ज्याला काही आपत्त्या जिल्ह्यामध्ये आल्या, 2005 मध्ये ज्याला या शहरामध्ये ज्याला पूर भरला होता त्या पुराच्या वेळेला सगळे रस्ते बंद झाले होते, पेशी घाट पोहोचवला होता. अशा परिस्थितीमध्ये पवारसाहेब पाटणकरण ह्या चिपकूनमध्ये पहिले येऊन दाखल झाले. त्यावेळेला मी आमदार होतो, प्रत्येक गल्ली मुळात पवारसाहेब ठेवले, प्रत्येकाचं दुःख जाणून घेतलं, अधिकाऱ्यांच्या सभा घेतल्या, इन्शुरन्सवाल्यांच्या सभा घेतल्या, व्यापाऱ्यांच्या सभा घेतल्या आणि प्रत्येकाचा समुदाय उभं करून देण्याचं काम पवारसाहेबांनी केलं. आज 2021 ज्याला फोन भरला त्यावेळेला इन्शुरन्सचे पैसे मिळाले नाही त्या ठिकाणी त्या बाकीच्या ह्याच्यामध्ये त्यांचं नुकसान झालं, परंतु आदरणीय पवारसाहेबांनी त्या ठिकाणी त्या लोकांना सर्व पैसे मिळवून देण्याचं काम केलं. 2021 पुरामध्ये आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या चिपकूनमध्ये आले, त्यांनी गल्ली मुळामध्ये फिरले, दुःखाचं जे दुःख झालं होतं सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी ती मदतीची सूत्र त्यावेळेला 2021 मध्ये बाकी कुठलाही नेता हा ठामपणे त्या ठिकाणी काम करू शकला नाही. आणि म्हणून आज जी सगळी उपस्थिती दिसते ती पवारसाहेबांच्या प्रेमाबद्दल या ठिकाणी दिसते. धरण तिवण्याचं धरण फुटलं त्या ठिकाणी पवारसाहेबच्या डोंगर कपारीमध्ये त्याची पाणी करायला शक्य आहे. असे अनेक प्रकार आहेत. ज्याला गोविंद निकमांबरोबर मी जरा काम करत होतो त्यावेळेला गोविंद निकमांनी पवारसाहेबांना सांगितलं की बा आमच्या संस्थेमध्ये जी कलमं बांधली जातात ही 2 लाख कलमं पडून आहेत, त्या 2 लाख कलमाला कोण गिरायच नाही. साहेबांनी सांगितली की 2 लाख कलमं तुम्ही ताबडतोब 12 महिन्याला पाठवा, सगळी कलमांनी घेतो
त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पैसा मिळायला पाहिजे अशा पद्धतीनं बारीक सारीक गोष्टी सुद्धा पवार साहेबांनी त्या ठिकाणी या कोकणासाठी केल्या. म्हणून आज संपूर्ण कोकण हे पवार साहेबांच्या बाजूला त्या ठिकाणी ठामपणे उभं राहू शकतं. आणि म्हणून प्रचंड उमेदवारीच्या बद्दल अनेक लोकांनी व्यक्त केलं, पण प्रशांत यादव हे आपल्याला एवढंच सांगेल की पक्षानं जरी उमेदवारी जाहीर केली नसली तरी ज्याला निवडणुकीच्या पूर्वी पवारसाहेब या ठिकाणी सभा घ्यायला येतात त्यामध्येच काही ते सगळ्यांनी समजून घ्या की पवारसाहेबांच्या मनामध्ये काय आहे. जे आणि म्हणून आपल्याला सांगितलं की परवा जेव्हा या ठिकाणी ज्या सभा झाल्या माणसं किती कृतज्ञ नसू शकतात बघा. ज्याला सभा झाल्या त्या सभेमध्ये जे काही नेते मंडळी जे काही बोलले हे नेते मंडळीने बोललेलं सर्व लोकांनी आणि मीडियाने सगळ्यांनी ऐकलेलं. त्यामध्ये ज्यांना पवारसाहेबांनी पालकमंत्रीपद दिला, ज्यांना पवारसाहेबांनी प्रांताचा अध्यक्ष दिला, ज्यांना स्वतःला आमदारकी दिली, खासदारकी दिली, त्यांच्या मुलीला दिली, त्यांच्या मुलाला दिली, त्यांच्या भावाला दिली, त्यांच्या पुतण्याला दिली, ही सगळी पदं देऊन सुद्धा त्या ठिकाणी म्हटले काय उद्या मी येतो त्याच्यावर नाव घ्यायला तुला तयार नाही. अरे एवढं जर तुम्ही विसरणार तर कुठे हरका निर्दय माणूस पण असू शकत नाही. ते जेवढं पवारसाहेबांना दिलं हे तर बाकी त्यांना दिलं असतं तर ह्याच्यापेक्षाही चौपट त्या ठिकाणी गर्दी जमा झाली असती. परंतु ज्यांना दिलं त्यांनी मात्र त्या ठिकाणी पाठ फिरवली. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की ज्याला शेतांच्या प्रचारच्या बाबतीमध्ये मला उत्तर केलं की तो वाशिष्ठीचा गाळा मी साफ केलाय, आता वाशिष्ठी साफ करणार. आता वाशिष्ठी साफ करण्यामध्ये काय करणार? आज ज्या 7,000 तरुणांना त्या दुधाच्या माध्यमातून जो रोजगार निर्माण करून दिला तो रोजगार तुम्ही काही बंद करणार असतो काय? आणि बंद करायला तुम्ही सरकारमध्ये येणार असता तुमचं सरकार आता या 2 महिन्यापुरतं आहे. 2 महिन्यानंतर आमचं सरकार त्या ठिकाणी येणार आहे. त्या ठिकाणची रस्त्याची जी परिस्थिती पाहते त्या रस्त्याच्या परिस्थितीमध्ये आज त्या ठिकाणी कुठेही चांगली गाडी आपण घेऊन जाऊ शकत नाही अशी परिस्थिती त्या ठिकाणी. अनेक गाडीवरचे लोक म्हणतात की बा आम्ही हा रस्ता काय सांगितलेला नव्हता. पण ही जी कामं झाली ती लोकांसाठी झाली ती ठेकेदारासाठी झाली हा पण प्रश्न तुमच्या अंतर्गत पडतो. लोकांची कामं झाली नाही, ठेकेदार मग त्या गबर झाले, त्या पैशाची क्वांटिटी क्वालिटी काय राहिली नाही. ज्याने तरी त्या ठिकाणी आज जे पेपरला जाहिराती पदांची बघितल्या तर एकाही कार्यकर्त्याची जाहिरात नाही, पण सगळ्या ठेकेदारांच्या मात्र जाहिराती त्या ठिकाणी होत्या. किंवा शेतकरी ठेकेदार हे त्यांचे कार्यकर्ते आणि सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य माणूस हा आमचा कार्यकर्ता आहे. तो आज 1,000 संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. आणि जो उमेदवार आहे तो उमेदवाराला निवडून यायला त्यामध्ये कुठेही त्यांची अडचण येणार. मी महिला भगिनीला मध्यंतरी सांगितलं की बचत गटाच्या माध्यमातून स्वतःचाही त्या ठिकाणी स्टॉल उभे केले आपल्या गणपतीमध्ये. आणि त्यामध्ये काही गणपतीच्या स्टॉलमध्ये अनेक ग्रामीण भागातल्या महिलांनी आपली त्या ठिकाणी उत्पादित केलेल्या वस्तू त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. त्या वस्तूला एवढी मागणी आली त्या ठिकाणी आणि त्याला प्रशांत यादव मी आणि कृष्णा देवी आम्ही एकत्र बसलो आणि बाबा ह्या महिलांसाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की ज्या पद्धतीने तरुणांना रोजगार देण्यासाठी त्याला बाष्टी सुसरका प्रकल्प त्या ठिकाणी सुरू झाला, तरुणाला त्याला आर्थिक सहाय्य देण्यासाठी नागरी पतसंस्थेसाठी चव्हाण साहेबांनी पतसंस्था स्थापन केली. त्याच पद्धतीनं प्रशांत यादवला सांगितले की जर तुम्हाला उमेदवारी मिळाल्या तर निवडून आल्याचं पहिलं काम कुठं करायचं असेल तर माझ्या पहिल्या भगिनी या ठिकाणी बसत आहेत त्यांचं उद्योग भवन आपण कुठूनमध्ये बांधलं पाहिजे. त्या ठिकाणी महिलांनी ग्रामीण भागामध्ये उत्पादन केलेला माल हा त्या माध्यमातून त्या ठिकाणी संपवला गेला पाहिजे आणि त्यांना रोजगार निर्मितीसाठी प्रशिक्षण द्यायचं आहे. ते प्रशिक्षण त्या उद्योग भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीनं विकास कामापेक्षा आधी त्यांच्या पोटाचा विचार करू, विकास कामापेक्षा त्यांचं आधी दूर भेटू देत, त्यांचं कुटुंब राहू देत आणि त्या दृष्टीने आज करण्याची गरज आहे. आणि हा रोजगार जर वाशिष्ठीवर जर तुम्ही झाला करणार असाल म्हणजे तुम्ही हा 7,000 तरुणांचा रोजगार बंद करणार असता आणि बंद करण्यासाठी तुम्ही येणार असाल तर परत तुम्हाला कुटुंबमध्ये या ठिकाणी सभा घ्यायचा अधिकार नाही. सरकार उद्या 100% आपल्या येणार याच्यामध्ये खात्री आहे. तर तू ज्यावेळेला असं बोललं जातं की प्रशांत माधव ज्याला तटकरी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की
माझं स्पेशल मी स्थानिक लेखकाला पुस्तक या ठिकाणी मिळतो. आता स्थानिकची व्याख्या काय ते पण आपल्याला सोडवलं. कारण आम्हाला माहिती आहे शेखर निकम जर समजा स्थानिक म्हणत असते तर गोविंदराव निकम सातारमधला चिटकून झाले. या ठिकाणी आम्ही त्याला खासदार केला, त्याला त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष केला, त्याला त्या ठिकाणी पवार साहेबांच्या आशीर्वादानं अनेक संस्थाला मान्य केले. त्यांचे दावे तानाजीराव कोल्हे ते आले कोल्हापूरवरनं, त्यांना या ठिकाणी आपण आर टी सी बँकेचे चेअरमन केले, त्या ठिकाणी शिक्षण संस्था तुम्ही टाकले. प्रशांत यादवांचा जन्म मुळात कुटुंबातला खेडी मधला आहे. त्या माध्यमातून साहेब निश्चितपणे त्यांना मला खात्री आहे.
एक निश्चितपणे काम मार्गी लागतो. हा माझ्या सध्या कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी अनुभव आहे, आपल्यालाही तो निश्चितपणे येईल. आणि म्हणून आम्ही प्रचंड अनुभव यांनी असं वाटून घेतलंय की मंत्रालयाचे कामं तुम्ही करा. इतकी सर्वसामान्य माणसाची जी कामं असतील, कोणाचा जातीचा दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, कुठलाही असेल, पोलीस स्टेशनचं काम असेल, मेडिकलचं काम असेल, हॉस्पिटलला रस्त्याचं काम असेल, जी कामं सगळी मी करायला समर्थ आहे, त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची भीती आणलेली कामं असतील. तुम्ही ऑफिसमध्ये बसून करेल, मंत्रालयाची कामं आणि तुम्हाला रोजगार मिळून देण्याचं काम प्रचंड यादव सरकार कार्यकर्ता करेल. एवढे दत्त आजपासून या ठिकाणी देतो. आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार. मला पण काही लोक विचारत होते, पण त्यांची एवढे त्यांनी सांगितले की फार मोठा मेळावा झाला. मेळावा कसा झाला तो मला माहिती आहे की मी चिपूनमध्ये जोडत काही पन्नास रुपये चालवले. तुमच्या जागेची कॅपॅसिटी किती आहे? तुम्ही पैसा मिळाला मागाशी एक बोलले ते बरोबर आहे, की बघा हा ही सगळी गर्दी बघितल्यानंतर तुम्ही कुठं मेळावा घेणार? तर ते मेळावा घेणार म्हणजे आता घरामध्ये घेणार, तर त्यांना बाहेर घ्यायचे असं काही संधी राहणार नाही. ते निश्चितपणे लोक त्याला मुंबईच्या घरी घेतवतील आणि आपला उमेदवार त्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवतील. हा विश्वास मध्ये आपल्या उपस्थितीने निर्माण झाला आहे आणि म्हणून आपल्याला आभार मानतो, आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.